नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेत आपण पाहिलं की स्नेहा इयत्ता चौथी पास झाली. सखाराम आपल्या भाऊबंदकीच्या सर्व मुली चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवून झालेल्या नव्हत्या, त्यामुळे तोही त्यांचाच पत्ता गिरवणार होता आणि परिस्थिती अभावी तो देखील स्नेहाला इयत्ता चौथीपर्यंत शिकवू इच्छित होता. आज आता आपण त्याच्या पुढे पाहूया. स्नेहाच्या वर्गामधली बबली मात्र गावच्या सरपंचांची मुलगी होती. शेजारीच आडगाव नावाचं गाव होतं. त्या गावात सरपंचांनी पाचव्या इयत्तेत बबलीचा प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत ही माहिती मुख्याध्यापकांना समजली. समजल्याबरोबर मुख्याध्यापक सरपंचांच्या घरी आले आणि सरपंचांना घेऊन ते सखारामच्या घरी निघाले. सखारामच्या घरी निघाले त्यांना सखारामला मुख्याध्यापक आणि सरपंच आमच्या घराकडे येताना बघितल्याबरोबर सखारामला आश्चर्य वाटले. अरे, आज सकाळी सरपंच आणि मुख्याध्यापक माझ्याकडे का आले असतील बरे, त्याला आश्चर्य वाटले. पण स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं भारी कौतुक होतं. कारण स्नेहा नेहमी बबलीबरोबर त्यांच्या घरी जात होती, बबली नेहमी स्नेहाच्या घरी येते आणि त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावं लागेल सरपंचांनी सखारामला सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती, 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला पहिलीपासून तर 8वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा कायदा शासनाचा आहे आणि या शासनाच्या कायद्यान्वये प्रत्येक विद्यार्थ्याला 8वीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळतं आणि त्या कायद्याची भाषा सरपंचांनी सखारामला सांगितली. तरीही सखाराम हो की चूक नाही, मान खाली घालून सखाराम उभा होता. त्यानंतर मग मुख्याध्यापक पोटतिडकीने बोलू लागले. सखा भाऊ, तुमची लेख अतिशय हुशार आहे, मेहनती आहे, तिनं शिष्यवृत्तीची परीक्षा देखील दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. परंतु सखाराम हो की चूक नाही, खाली मान घालून वा. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सखा, तुम्ही पोरगी एवढीच मनी बबली, तिनाच वर्गामधनी, तिले बी धाडणारशे ना मी 5वी इयत्ता मा. अरे, आडगावनी शाळा 8 ना 1/2 तास ना आंतरवर्ष, मना लेख संगे जाईना ती एसटी मा. सखाराम विचारमग्न झाला होता, अजूनही बोलत नव्हता. मग सरपंचांनी त्याला भावनाशील होऊन अजून एक प्रश्न केला. खरं सांग सखा, स्नेहाना जागावर तुना पिंटू जर 5वी मासता तर तू त्यासले धाडता नाही का? धाडता ना तू, मग पोरगीना बाबत मा असा भेद कसाले करत, सांग सखाराम. सखाराम निरुत्तर झाला. तरीही हो की चू नाही. मग पुढे काय होतं ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.